नमस्कार, सुपरफास्ट बातमीपत्रात मी यादव लोकडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. टाकूया एक नजर ठळक घडामोडीवर. बिलोली तालुक्यातील केसराळी येथील भूमिपुत्र तथा जे जे हॉस्पिटल मुंबईचे अधीक्षक व औषध विभागाचे प्रमुख माननीय मधुकर गायकवाड यांनी गेल्या 2 दिवसांपासून आपल्या गावाकडे सुट्टीवर आले असताना गाव व परिसरातील रुग्ण आपल्या विविध आजारांची तपासणी करण्यासाठी गर्दी करत आहेत. विशेष म्हणजे डॉक्टर गायकवाड हे नेहमी आपल्या गावी आल्यानंतर रुग्णांची मोफत तपासणी व औषध उपचार सेवा करत असल्याने आजही तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण व नातेवाईकांनी गर्दी केली होती. सर, आमचं देर औषध पिलं होते आंध्र्यामध्ये, नंतर पिल्यानं बोधनला नेलचं धरले नाहीत. निजामबादला नेल्या, निजामबादला नेल तर हलवा इथून आमच्या मिशीन नाहीत म्हणले. म्हणल्याबरोबर सरला फोन केला मुंबईला. सरला फोन करण्याबरोबर की सरचं फोन ऐकले की मिशीन आणून लावले. लावले की सरचं लावले की आमचं देर डॉक्टर साहेब म्हणले आमचे. आणि फलान 12 वाजताच बोलते बघा मामा, तुम्ही काही घाबरू नका म्हणून सर सांगले. सर सांगण्याबरोबर 12 वाजता गेलेले जीव परतला बघा. चांगलं सर बोलले बरोबर, चांगलं मिशनी लावले. मिशीन लावले की आमचा देश 12 वाजताच उठून कुठं आणले अण्णा आम्हाला कुठं नाही म्हणून बोलले चांगलं. डॉक्टर साहेबकडे आम्हाला वारा हमीच करता, आम्ही ते गावाला जर आले तर आम्ही त्याच्याकडे तपासून घेत्या. चांगलं तपासतात, पद्धतशीर असलेली गोळ्या देतात, औषध देतात, पद्धतशीर घेतात आणि पद्धतशीर राहत्या. आणि त्याच्यामध्ये मी कमीत कमी 4 ते 5 माणसं मुंबईला नेलो. मुंबईला नेतो 8-10 माणसं नेलो, तर 10 माणसातून 8 माणसं तर टणटणीत आहेत. मी नेलो, पैसे नाही काय नाही, फ्रीमध्ये सगळं इलाज झालं. गावाकडे आल्यानंतर आमचे डॉक्टर साहेब गावातले पेशंट सर्व काही कोणाला मोठी बिमारी लहान बिमारी असे सगळ्या लोकांना मुंबईला जाणं होत नाही म्हणून ते ना आजाबरोबर गावाचे मंडळी येतात. आणि आमच्या मुलगा डॉक्टरनं त्याला औषध उपचार करून कोणाला स्वतःचे औषधे जिथे काही मेडिकल घ्या आणायला लागते दुसरीकडून आणि योग्य ते सगळ्या लोकांची सोय करून. आमच्या मुलाला पाहून आम्हाला आनंद वाटते. लोक बी गावातले सर्व कौतुक करतात. आमचे केसराळीचे भूमिपुत्र सध्या जे जे हॉस्पिटलला कार्यरत असलेले मधुकरावजी गायकवाड डॉक्टर साहेब मधुकरावजी गायकवाड यांच्या केसराळीमधून मुंबईला जे हॉस्पिटलला डॉक्टर आहेत त्यांनी तिथल्या मुंबईमध्ये जे पेशंट त्यांच्या दवाखान्यामध्ये येतात ते तिथं चांगल्याच पद्धतीने इलाज करतात. ते इथला इलाज करत असतानाच आमच्या खेड्यामध्ये जे काही पेशंट लहान मोठ्या बिमारीचे आहेत ते आमच्या केसराळीमध्ये, मी केसराळीचा माजी सरपंच असल्यामुळे आमच्याकडे येतात आणि आम्ही त्यांना लहानसहान बिमारीसाठी मुंबईला पाठवून देतो. तिथं त्यांनी त्यांचा चांगला इलाज करून त्यांना घरी पाठवून देतात आणि दिलेले आहेत. बरेचसे पेशंट तिथे जाऊन चांगल्या पद्धतीने मोठमोठ्या बिमारीचे पेशंट घरी आलेले आहेत आणि तिथली सेवा करत असतानाच केसराळीमध्ये ज्यांनी त्यांना सुट्टी तर मिळतच नाही पण जेव्हा केव्हा सुट्टी मिळेल दीपावलीच्या वेळेस किंवा पाडव्याच्या वेळेस गावाकडे येतात पण त्यावेळेस त्यांच्या घरी गावातले इतर आजूबाजूच्या खेड्यातले पेशंट येतात आणि ते घरी कुठल्याही प्रकारची फी न घेता चांगल्या पद्धतीने त्यांचा इलाज करतात. गोळ्या वगैरे फ्री देतात आणि अशा पद्धतीने त्यांनी चांगल्या पद्धतीने सेवा करत आहेत. नमस्कार, मी डॉक्टर मधुकर गायकवाड सध्या हेड ऑफ मेडिसिन युनिट म्हणून मी जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई इथे कार्यरत आहे त्याच्या अगोदर वैद्यकीय अधीक्षक म्हणून सेंट जॉर्ज हॉस्पिटल हे सुद्धा ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटलचा एक पार्टच आहे. तिथे अगोदर ह्या पदावर काम करत होतो आणि ज्यावेळेस मी माझ्या गावी वगैरे येत असतो कोणत्याही सुट्ट्यामध्ये, उन्हाळ्या सुट्ट्या असतील, हिवाळ्या सुट्ट्या असतील किंवा दिवाळीच्या कोण कधी कामानिमित्त जर ज्यावेळेस मी माझ्या गावी येत असतो तर त्यावेळेस घरी आल्यानंतर बी येण्याच्या अगोदर घरीच माझ्याकडे 40 ते 50 असे रुग्ण माझ्या अंगणामध्ये दररोज बसूनच असतात आणि त्यांचे काही प्रॉब्लेम असतील की त्यांना काही त्रास होत असेल त्यांच्या अगोदर काही लोकल डॉक्टरांना दाखवलेलं असेल ते सगळे फाईल वगैरे घेऊन येतात आणि माझ्याकडे दाखवतात. ते बघितल्यानंतर माझ्यापरीनं जेवढे शक्य होईल इथं जे काही माझ्याकडे टॅबलेट्स आणलेले असतील किंवा काही औषधं असतील ते देण्याचा प्रयत्न करतो आणि जे आपल्याकडे काही ऑपरेशनची गरज असेल किंवा पुढचे काही त्यांना प्रोसिजर लागत असेल जे की आपण इथं करू शकत नाही अशा रुग्णांना आपल्या ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे जे ग्रुप हॉस्पिटलमध्ये त्यांना येण्यासाठी मी सांगत असतो आणि अशा तिथे असल्यामुळे
माझ्या गावातच नाही आजूबाजूच्या परिसरातील किंवा सगळ्या पंचक्रोशीतील किंवा तालुका नाही जिल्ह्यामधून भरपूर पेशंट आपले जिल्ह्याचे आमदार असतील, खासदार असतील, मिनिस्टर असतील किंवा ओळखीचे कोणीही असतात, हे सगळे पेशंट तिथे माझ्याकडे पाठवण्याचं ते प्रयत्न करतात आणि माझ्याने जेवढे परीने प्रयत्न शक्य तेवढं होईल त्यांना मदत करत असतो. आता माझ्या गावामध्ये असेल किंवा आजूबाजूच्या हे असतील जे बरेच रुग्णांना तिथं जीवदान मिळाले आहे किंवा मोठे मोठे जे ऑपरेशन आपल्याकडे होत नाहीत की ज्यांना काही ज्यांच्याकडे गरिबी परिस्थितीमुळे ज्यांना एवढे पैसे नाही त्यांच्यांना शक्य होत नाही, तर असे ऑपरेशन्स जे शस्त्रक्रिया असतील जे इकडे सुद्धा अवेलेबल नाही तिथे आपल्या मुंबई सारख्या ठिकाणी आपण त्यांना मी माझ्या परीने होईल तेवढे आतापर्यंत करून देत आलेलो आहे आणि ह्याच्या पुढेही मी करून देत राहील. आणि माझ्या घरच्या आई वडिलांच्या आशीर्वादाने किंवा भावाच्या ह्यांच्या सहकार्याने आपण हे जे काही बसा आहे की लोकांना मदत करणे किंवा त्यांना जेवढं होईल हेल्प करणे हे शक्यतो मी आपल्या माझ्या परीने करत असतो.